मला वाटतं की आम्ही तुम्ही सर्वजण एकत्र येऊन ठरवूया की आम्ही हे करू शकतो आणि आम्ही हे करणार. आणि हे करत असताना अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता, मन हार कर मैदान नहीं जीते जाते, न मैदान जीतने से मन ही जीते जाते. तुमच्या माझ्यामध्ये शक्ती आहे परिवर्तनाची, पण आमच्यापैकी अनेकांची अवस्था ही त्या कस्तुरी मृगासारखी आहे की आपल्या बेंबीमध्ये कस्तुरी आहे पण त्या सुगंधाच्या मागे तो कस्तुरी मृग जसा धावत जातो. शक्ती तुमच्या माझ्यामध्ये आहे, या शक्तीचा संचय करत, या अधिवेशनाची ऊर्जा घेत येणाऱ्या कालावधीत या महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनाचा संकल्प अमल करायचा आहे. हे सत्ता परिवर्तन माझ्यापैकी कोणी आमदार व्हावा मंत्री व्हावा याकरता नाही, हे सत्ता परिवर्तन याकरता आहे की या महाराष्ट्र ज्यांना जनतेने सेवा करण्याची संधी दिली. आज महाराष्ट्रात काय आतंकवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 16,000 पेक्षा जास्त बालकांचं कुपोषण, बेरोजगारी, महागाई, भारनियमन, नक्षलवाद, विद्यार्थी आत्महत्या, महिलांवरचे वाढलेले अत्याचार, महागडे शिक्षण, दलितांवरचे अत्याचार, 1,00,000 कोटीचे कर्ज. आमचे खडसे साहेब मागतात की श्वेतपत्रिका द्या. 2,00,000 कोटीचे कर्ज, 2,00,000 कोटीच्या कर्जाचा विनियोग कसा झाला? खडसे साहेब आपण श्वेतपत्रिका मागता, अरे विनियोगाची श्वेतपत्रिका मागण्याची आवश्यकता नाही. विनियोग कुठं झाला हे पाहायचं असेल तर यांच्या नेत्यांच्या घरी जरी आपण जाऊन आलो तरी 2,00,000 कोटीचा विनियोग यांनी स्वतःची संपत्ती करण्यासाठी कसा केला हे आपल्या लक्षात येईल. मग हाच तो महाराष्ट्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील हा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्यांचा हा महाराष्ट्र. आमचा विरोध हा कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना, आमचा विरोध हा सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या वृत्तीला आहे. सत्तेचा उपयोग हा सामान्य माणसाच्या उत्थानासाठी झाला पाहिजे, सत्तेचा उपयोग हा विकासासाठी झाला पाहिजे, सत्तेचा उपयोग 18 विश्व दारिद्र्याच्या दुष्ट चक्रात असणाऱ्या गरिबाच्या आनंदासाठी जागा पाहिजे. पण सामान्य माणसाच्या खिशात हात घालून शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारं वातावरण जर सरकार करत असेल, दिवसभर कृषी प्रधान अर्थव्यवस्थेचं नाव घेत सायंकाळी 6:00 नंतर पुंजीवादी अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देत सुटकेस भरलेल्या बॅगा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत जाताना दिसत असेल, उंदीर मारून वाघ मारल्याचा आव आणणार सरकार, हे आम्ही बंधूंनो सहन करू शकत नाही. या विरुद्ध पेटण्याचा संकल्प घेऊन जायचा. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष म्हणायचे, आपले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की विकासात राजकारण आणणार नाही, विकासासाठी सहकार्य करू. हो, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींची जी भूमिका आहे तीच भूमिका महाराष्ट्रात आमची असेल की आम्ही विकासात राजकारण करणार नाही, आम्ही विकासासाठी सहकार्य करू. पण विकासासाठी सहकार्य करू हे सांगत असताना आम्ही हे निश्चितपणे सांगणार आहोत की सत्तेचा दुरुपयोग करण्याच्या वृत्तीला मात्र आमचा तीव्र विरोध असणार आहे. सत्तारूपी सोन्याच्या पातेल्यात जर गरिबापर्यंत विकासाचे अमृत नेण्याच्या ऐवजी भ्रष्टाचाराचे शेण उचलाल तर याद रखा, भाजपचा कार्यकर्ता रक्ताच्या प्रत्येक थेंबातून संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे विकासाचं राजकारण, भारतीय जनता पार्टी हे सामान्य माणसाच्या विकास आणि उत्थानाचं राजकारण करते. काँग्रेस राष्ट्रवादीचं राजकारण
हे घराचा व घराणेशाहीच्या विकासासाठी राहिलाय. मला एकाने प्रश्न केला की तुम्ही सर्वच राजकीय पक्ष सारखे आहात. जेव्हा तो मला म्हणाले की सर्व राजकीय पक्ष सारखे, तेव्हा मी त्याला भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा फरक सांगायला एक गोष्ट सांगितली. भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये राम आणि श्यामच्या गोष्टी सारखा फरक आहे. एकदा राम श्यामला विचारतो की श्याम तुझ्या बापाला पोलिसांनी का अटक केली. श्याम म्हणतो की माझा बाप बँकेत पैसे काढायला गेला होता. राम आश्चर्याने विचारतो अरे माझाही बाप बँकेत पैसे काढायला जातो पण माझ्या बापाला पोलीस कधीच पकडत नाही, मग तुझ्या बापाला का पकडलं? श्याम म्हणतो की तुझ्या बापाच्या कामात आणि माझ्या बापाच्या कामात भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस राष्ट्रवादी सारखा फरक आहे. तुझा बाप दुपारी 12 वाजता हातात विड्रॉल स्लिप घेऊन बँकेत पैसे काढायला जातो आणि माझा बाप काँग्रेस राष्ट्रवादी सारखा रात्री 2 वाजता छन्नी हातोडा घेऊन बँकेत पैसे काढायला जातो. राजकारण आम्हीही करतो पण आमचं राजकारण हे सर्वसामान्य माणसासाठी आहे. कदाचित आम्ही पराभूत झालो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एक बेपरवाई आली. 67% मताचे विभाजन झाले आणि महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं बिघाडी शासन आलं. पण एक बेपरवाई वृत्ती, आसुरी आनंद, अहंकार वाढला. जनतेच्या विस्मरण शक्तीचा उपयोग यांनी 10 वर्षातला नाकर्तेपणा लपवण्यासाठी केला. शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार असताना मंत्रालयात 6व्या मजल्यावर मुख्यमंत्री महोदयच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा मोठा फोटो होता. भाजप शिवसेनेचं सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवणार. आणि आता जा, भाजप शिवसेनेचं सरकार गेलं, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं, आता मुख्यमंत्र्यांच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो गेला आणि सोनिया गांधींचा फोटो आला. कारण यांना हे माहित आहे की सोनिया गांधींचा फोटो लावल्याशिवाय आपला राज्याभिषेक होऊ शकत नाही. आज मंत्रिमंडळाच्या बैठकी होतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकासावर चर्चा होत नाही, एकमेकात वाद जास्त होते. अहंकाराची परिसीमा झाली. आम्ही मूल्याधिष्ठित राजकारण करतो. स्वतःसाठी स्वतःच्या परिवारासाठी राजकारण भारतीय जनता पार्टीची पद्धत नाही. पण जेव्हा आम्ही विधानसभेत बघतो की 67% मताच्या विभाजनानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं, बेपरवाई. सामान्य माणसं तडफत आहे. सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याची क्षमता या सरकारनी गमावली आहे. आणि इतकंच नव्हे तर विधानसभेतही अधामधात खडसे साहेब अधामधात ते सांगतात की आम्हाला तिसऱ्यांदा निवडून आलो, तुम्हाला पराभूत केलं म्हणजे आम्ही चांगले, तुमच्या मताला लोकांनी किंमत दिली नाही. मी त्यांना विचारतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पराभूत झाले म्हणजे त्यांचा विचार लहान जागा नाही. अरुण गवळी निवडून आले, स्वर्गीय फुगन देवी निवडून आल्या म्हणून विचार महान जागा नाही. अरे आमचा विचार देशहिताचा आहे. आमचा विचार दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार सहाय्य दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर हा केंद्र बिंदू ठेवून त्याच्या विकासाचा आहे. सच परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता. अरे कदाचित निवडणुकीत आम्ही पराभूत झालो असू तरी आमचं राजकारण हे मूल्यावर आधारित आहे. तैमूर रंग 1 लाख मानवी कवट्याचा राजमहल बनवतो पण तो या देशाचा आदर्श होऊ शकत नाही. चंगेज खान जो आयुष्यात एकाही युद्धात पराभूत झाला नाही तो या देशाचा आदर्श झाला नाही. जो नादिर शहा 60,000 हिंदूंची कत्तल चांदनी चौकात करतो तो या देशाचा आदर्श झाला नाही. देशाचे आदर्श राहिले 16व्या शतकात हल्दी घाटीच्या युद्धात महाराणा प्रताप अकबराच्या सोबतच्या युद्धात पराभूत झाला. 16व्या शतकात
अरावलीच्या पर्वतात गवताच्या भाकरी खात पुन्हा एकदा अकबराच्या पराभवाचं स्वप्न बघत काम करणारा महाराणा प्रताप हा आमचा आदर्श आहे. मैं झांसी नहीं दूंगी असं म्हणत 1200 इंग्रजांची कत्तल केली मारले गेली पराभूत झाली. पण झांसीच्या राणीचं जेव्हा आम्ही नाव घेतो आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात चैतन्य निर्माण होत. छत्रपती शिवाजी महाराज कधी विजय कधी पराभव या चक्रात राहिले पण आदर्श तत्व सत्य छत्रपती शिवाजी महाराजांचा स्थायी भाव होता आणि म्हणून ते आदर्श राहिले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनो विजयाची मस्ती जर आपल्या डोक्यात इतकी भिनली असेल तर याद राखा या जळगावच्या अधिवेशनातून निघालेला हा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या उर्मत वृत्तीला लगाम गावल्याशिवाय राहणार नाही. किती उमटता म्हणजे अमिताभ बच्चन ज्या स्टेजवर बसेल त्या स्टेजवर आम्ही जाणार नाही. एवढे मी बरं आहे की अमिताभ बच्चन विधानसभेची निवडणूक लढवून विधानसभेत आले नाही नाहीतर अशोक चव्हाणांना विधानसभेच्या कामकाजात कधीच भाग घेता आलं नसतं. अरे आम्ही ज्या स्टेजवर अमिताभ बसतील त्या स्टेजवर जाणार नाही. कशासाठी? गांधीजींचा गुजरात लोहपुरुष वल्लभभाई पटेलांचा गुजरात आणि आमचं तीर्थक्षेत्र असणाऱ्या सोमनाथचा गुजरात 36 वर्ष सुवर्णमयी द्वारकेचा त्याग करून सत्यासत्याच्या युद्धात सत्याची बाजू घेणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचा गुजरात उद्यमशील शांतता प्रिय जनतेचा गुजरात. म्हणजे तुम्ही गुजरातचे ब्रँड अम्बेसिडर का झाला? तुम्हाला या गुजरातचा ब्रँड अम्बेसिडर अमिताभ बच्चन चालत नाही पण तिकडे मात्र कसाबच्या पाकिस्तानची आयपीएल मध्ये सहभागी न झाल्याची चिंता करणाऱ्या शाहरुख खानच्या चित्रपटाला हजारो पोलिसांचे संरक्षण देता येतं ही तर काँग्रेसच्या नेत्यांची राजकीय दिवाळखोरी आहे. ही काँग्रेसच्या नेत्यांची राजकीय दिवाळखोरी आहे. आता तर नवीनच नारा दिलाय महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल आपण वाचावा सरकारचं प्रकाशन आहे. हे खडसे साहेबांचं भाऊसाहेबांचं तावडेंचं प्रकाशन नाही. महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल हा राज्य सरकारचा प्रकाशन आहे. काय लिहिलंय? हे राज्य देशातील वाईन निर्मितीचे प्रमुख क्षेत्र बनत आहे. अभिमान किती अभिमानाने लिहिलं. हे राज्य देशातील वाईन निर्मितीचे प्रमुख क्षेत्र बनत आहे. देशातील 62 वायनरी पैकी 58 वायनरी महाराष्ट्रात कार्यरत आहे. 97% उत्पादनापैकी 97% वाईन देशाच्या उत्पादनापैकी महाराष्ट्रात होते. हे अभिमान हे महाराष्ट्र आहे की मध्य राष्ट्र आहे हा अभिमानाचा विषय होऊ शकतो? दूध महाग वाईन स्वस्त हे एखाद्या राज्यकर्त्याचं काम असू शकतं? कधी घोषणा करतात की महसूल वाढीसाठी दारू दुकानी वाटली पाहिजे. मी तर म्हणतो या वाटणाऱ्याच्या घरी जाऊन यांच्या घरी सर्वांना पाजली पाहिजे दारूची दुकानं वाटली पाहिजे. कधी म्हणतात की किराणा दुकानात बिया विकण्याचे परवाने देण्याचा सरकार विचार करताय. अरे या सरकारचा तर एकच नारा आहे पीओ और जिओ. या सरकारचा एकच नारा पीओ जम सकता है तो जिओ. हे सरकार या महाराष्ट्राला मध्य राष्ट्र करण्यासाठी निघालंय आणि दुसरीकडे सामान्य माणसाच्या पोटात अन्नाचा कण नाही. महागाई वाढली आहे. इंदोर अधिवेशनात आपले राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी गडकरी यांनी महागाईच्या संदर्भात ही महागाई कृत्रिम आहे या संदर्भातलं पुस्तक तुम्हाला आम्हाला दिलं. खरंय डॉक्टर किन्सचा अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. डॉक्टर किन्स म्हणतो की जेव्हा मंदी येते मंदीमध्ये भाव कमी होतात. आपल्यापैकी कोणीही अर्थशास्त्र वाचत असेल तर मंदी असेल तर भाव कमी होतात. पण तो डॉक्टर किन्सचा सिद्धांत होता.
आता हा डॉक्टर मनमोहन सिंघांचा सिद्धांत आहे की मंदीमध्ये भाव वाढतात. अर्थशास्त्र सुद्धा खोटं करण्याचं काम नेहमी अर्थ एवढ्याच विषयावर लक्ष केंद्रित करणारे नेते करतात आणि गरिबाच्या नावाने धन दांडण्याचे राजकारण केलं जातं.